किनोड शहरामधून राष्ट्रीय महामार्ग 161A ला आरंभ इसवी सन 2018 मध्ये सुरुवात झाली. इस्लापूर भोकर फाटा ते धनोडा फाटापर्यंत रस्ता रुंदीकरणाचे काम सुरू झाले, परंतु हिमायतनगर ते इस्लापूर पर्यंत रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे झाले, अनेक अपघातही घडले. आत्ताच कालपरवा झालेला अपघात हा भयानक अपघात होता. असेच अपघात वारंवार घडत आहेत. त्याचप्रकारे शहरातून जाणारा मुख्य महामार्ग 161A हा महामार्ग मागील 6 वर्षापासून पेंडिंग पडला आहे. रस्त्यांनी खड्डे, धुळीचे साम्राज्य, व्यापाऱ्यांना तकलीफ, नागरिकांना तकलीफ, आणि मुख्य म्हणजे न्यायालयाच्या समोरून जाणारा महामार्ग, न्यायालयामध्ये सर्व धुळीचे साम्राज्य जमत आहे. या धुळीपासून आणि खड्ड्यापासून सर्वांना सुटका मिळण्यासाठी आता पत्रकारांनी यामध्ये समावेश घेतला. जर हे 8 दिवसाच्या आतमध्ये जर कामाला सुरुवात चुंगी नाका ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकापर्यंत डांबरीकरण न झाल्यास, 8 दिवसामध्ये कामाला सुरुवात न झाल्यास निश्चितच सर्व पत्रकार आंदोलन छेडतील. याकरता इथे सहाय्यक जिल्हाधिकारी यांना लेखी निवेदन सर्व पत्रकारांनी मिळून दिलेले आहे. तरी लवकरात लवकर कामास सुरुवात करावी, लवकरात लवकर कामास सुरुवात करावी आणि पत्रकारांच्या मागण्याला अनुमती द्यावी ही नम्र विनंती झाली. तर विकासप्रेमी जनतेला सोबत घेऊन सर्व पत्रकार आंदोलन छेडतील. जोपर्यंत कामाला सुरुवात होणार नाही तोपर्यंत आंदोलन हटणार नाही ही निश्चितच भूमिका सर्वांची राहील.